तर शिंदे गटाकडून धनशक्तीचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून धनशक्तीचा वापर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा आरोप केला असून ठाकरेंच्या मेळाव्यासाठी उस्मानाबाद मधून ट्रेन आरक्षित केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी एकत्रित येऊन ही गाडी त्या ठिकाणी आरक्षित केली आहे। या 24 डब्यामध्ये साधारणतः 3,000-1,000 शिवसैनिक शिवतीर्थापर्यंत जातील अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। आणि मला वाटतं आपण जे विचारलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला जर विचारलं की आपण दसऱ्या मेळाव्याला कुठं जाणार, तर मला वाटतं त्याच्या तोंडातनं आपसुकच विचार उत्तर येतंय की आम्ही शिवतीर्थावर जाणार आहेत।